नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी बनवतो आहे। नेहमीची तीच तीच खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवू शकतो। ही भाजी डब्यासाठी सुद्धा बनवू शकतो किंवा तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो। त्यासाठी इथं घेतलेली आहे एक पावशर भेंडी घेतलेली आहे। ही कवळी भेंडी आहे, जास्त निबर भेंडी घ्यायची नाही। ही मी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे। आता आपण ही कापून घेऊया। त्याचे दोन्ही बाजूचे टोकं आपण कापून टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं मध्ये तिला भरलेली भेंडी करतो तसे काप देणार आहोत। तुम्ही याचे दोन तुकड्याऐवजी तीन पण तुकडे करू शकता, आणखी छोटी पण करू शकता किंवा अखंड पण ठेवली तरी चालेल। तुमच्या आवडीनुसार याचे तुम्ही तुकडे करू शकता किंवा गोल गोल राऊंडमध्ये कापले तरी चालेल। पण अशी कापले की दिसायला पण छान दिसते। आणि दोन्ही बाजूचे आपण टोकं काढून टाकणार आहोत। याच पद्धतीमध्ये मी सर्व भेंडी कापून घेणार आहे। भरलेली भेंडी पण याच पद्धतीने कापतात करण्यासाठी। तर सर्व भेंडी मी कापून घेतलेली आहे। तर आपली भेंडी कापून झालेली आहे। आपण आता पुढची तयारी करूया। त्यासाठी ठेवलेला आहे एक पॅन, त्यामध्ये घालूया 2 चमचे तेल। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल तापले की त्यामध्ये घालूया 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा हिंग, 4-5 पाने कढीपत्त्याची घालूया। पाच सहा पाकळ्या लसूण कापून घातलेला आहे मी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेसून पण घालू शकता। व्यवस्थित याला आपण फोडणी देऊन घेऊया। याला छान फोडणी बसली की यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा। हे मीडियम साईजचे मी 2 कांदे घेतलेले आहे, नाही तर मोठा जर घेतला तर 1 टाकला तरी चालेल। हा कांदा छान आपण परतून घेणार आहोत। आधी 1-2 ते 3 मिनिट आपण हा कांदा परतून घेणार आहोत। भेंडीची भाजी म्हणली की थोडंसं तेल जास्त टाकायचं असतं, त्याने आपली भाजी छान होते। छान आपला कांदा परतलेला आहे। यामध्ये घालूया 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो पण आपण छान यामध्ये परतून घेणार आहोत। बघा, छान कांदा टोमॅटो आपला परतलेला आहे। आता यामध्ये आपण कापून ठेवलेली भेंडी टाकणार आहोत। कापलेली सर्व भेंडी घातलेली आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून देऊया। छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊया। छान मिक्स झालेला आहे। आता आपण यावर 1-5 मिनिटं झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपण याला वाफ देऊन घेणार आहे। आपण भेंडी पूर्ण शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत याला लागणारा मसाला बघूया। 1 डिश घेतलेली आहे, त्यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे। हे मी 3 चम्मच घेतलेलं आहे। तुम्ही 2 पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार, थोडंसं कमी जास्त। त्यामध्ये घालूया 1/2 चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, आणि इथे मी घालणार आहे हा माझा पिवळा मसाला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण घालू शकता, किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि लाल मिरची पावडर 1 चमचा असं मिक्स पण घालू शकता। हा माझा पिवळा मसाला आहे। याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। याच्या भाज्या खूप सुंदर होतात अशा प्रकारे जर मसाला केला तर। तुम्हाला दुसरा कुठलाच मसाला घालायची गरज नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अधूनमधून आपण भेंडी पण हलवून देणार आहे। पूर्णपणे आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे आधी। आपला मसाला तयार झालेला आहे। बघा, मी अधूनमधून हलवून दिलेलं होतं। आपली भेंडी पण छान शिजत आलेली आहे। बघा, छान शिजली पण आहे आपली भेंडी। झाकण ठेवूनच आपल्याला भेंडीला वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे पटकन भेंडी शिजते। माझ्याकडून व्हिडिओ पॉज होऊन गेला होता, त्यामुळे तो व्हिडिओ मी टाकला नाही आहे। पण मी तो जो डिशमध्ये मसाला तयार केलेला होता तो या भेंडीवर सर्व पसरून दिला आणि व्यवस्थित मिक्स करून दिलेला आहे। आणि पुन्हा 1-2 मिनिटं झाकण ठेवून वाफ घेऊया। बघा, छान वाफ बसलेली आहे। आपली एकदम सुकी टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा तोंडी लावण्यासाठी झटपट आपण
अशी भेंडी करू शकता खायला, पण एकदम प्रतिम आणि सुंदर होते ही भाजी आणि झटपट होते, अजिबात वेळ लागत नाही या भेंडीला। त्यामध्ये टाकूया फ्रेश चिरलेली कोथिंबीर, मिक्स करून देऊया, तर आपली झटपट भेंडीची भाजी तयार आहे। तुम्ही अगदी घाईच्या वेळेसुद्धा अशी भेंडी भरू शकता, भरलेल्या भेंडीला वेळ लागतो, तर ह्या पद्धतीने केली तर एकदम झटपट होते। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत आनंदी रहा आणि मजेत खात रहा। धन्यवाद।